बरेच वर्षांनी पोहोचलोय पनवेल स्टेशनला. अरमान कसा आहे जेव? खूप टेस्टी. मी फक्त नॉनव्हेज मध्ये मच्छी खाते आणि ती पण प्रणितच्या हॉटेल मधली. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरणकरंजेकरवरती. तर आहोत आता आपण आपल्या क्लाउड किचनमध्ये आणि पनवेलवरनं ऑर्डर आलेली आहे आपल्याला. 1 किलो चिकन, त्याच्यानंतर प्रॉन्स फ्राय, अशा भरपूर साऱ्या डिशेस त्यांनी मागवल्यात. आणि इकडे बघा उमा कुठे चाललीस, दलन दलायला का टाकी? अच्छा पीठ आणलंय. हां पीठ आणलंय, तोच या टाकीमध्ये ठेवणार आहे. त्यासाठी टाकी घेऊन आली आणि आज पण बघा मासलीचा ड्रेस घालून आली ती. युनिफॉर्म मासलीवालीचा, मासलीचा ड्रेस अशीच बोलली ना ती आंटी. तर इकडे सपनाताई आहे, दिवाबत्ती झाली, बोला एकवीरा माते की जय. आणि आज मंगळवार, आज जास्त काही आपल्याला ऑर्डर नव्हत्या, पण संध्याकाळच्या टायमाला चिकनची ऑर्डर आलेली आहे. आणि इकडे आपली शेप बरी आहेस नाही? हां, म्हणजे तुम्ही कोळी लोकांच्या हळदीमध्ये वगैरे जाताय, जी चव तुम्हाला मिळते ना आगरी कोळी लोकांच्या हळदीमध्ये जेवणाला माशाला, तशाच प्रकारची चव आपल्या क्लाउड किचनमध्ये येते, बरोबर ना अश्विनीताई? कुठं कुठं गेलेलीस अजून जेवण करायला? अक्का सगळे कोळीवाड्यात गेलेली आहेस ना? बोल. सगळ्या हळदी बहुतेक जग इकडे गेलेली आहे आणि हातालाही खूप छान चव आहे त्यांच्या. जर तुम्हालाही इच्छा असेल तुमच्या लग्नामध्ये हळदीमध्ये जर बोलवण्याची, तर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. त्या पण येतात, त्या पण ऑर्डर घेत आहो ना तुम्ही. आणि हे बघा कसा चिकन बनतो आहे तो, एकदम 1 किलो चिकन आहे ना हो, त्याचीच ऑर्डर बनवत आहो ना एकदम. या बाजूला प्रॉन्स आहेत, म्हणजे प्रॉन्सची पण आपल्याला ऑर्डर आहे. त्यानिमित्त इथं बघा प्रॉन्स पण साफ करून ठेवल्यात त्या लोकांनी. आणि त्याच्यामध्ये आपली आला लसूण पेस्ट, जी चव लपलेली आहे तीच आला लसूण पेस्टनी येत असते. आणि इकडे चिकनला गार्निश करताना दिसते बघा. तर कसा वाटते चिकन नक्की कमेंट करून सांगा. हे बघा फुल बारी. तुम्हालाही मोठी मोठी ऑर्डर करायची इच्छा असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऑर्डर देऊ शकता. आम्ही बिर्याणीची पण ऑर्डर घेत असतो, चिकनची पण ऑर्डर घेत असतो. जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते ॲडव्हान्समध्येच आम्हाला सांगा, मग तयार करून आम्ही देत असतो. म्हणजे आता ही चिकनची ऑर्डर आम्हाला सकाळी झाली तर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत ती आता पनवेलला पोचवायची आहे. तर ती घेऊन पण आपल्याला जायचं आहे, त्याच्या आधी आपण मस्त चिकन रेडी करूया. झाला ना उमा पीठ? बीठ भरलास ना? हां. तर लास्ट टाइम आपल्याला 2000 चपातींची ऑर्डर आली होती तेव्हा आपण पीठ आणलं होतं ना डायरेक्ट, नाहीतर नेहमी आपण रेग्युलर यूजसाठी इकडे बघा दललेला पीठ वापरत असतो, बरोबर ना? हां बरोबर. हो तो म्हणजे एक दिवस आधी येऊन त्यांनी ऑर्डर दिली आणि तेव्हा असं झालं होतं. पण जे काही आहे आपण रेग्युलर अशा पीठ मलून वगैरे चपात्या बनवत असतो. आणि भाकऱ्या तर तुम्हाला माहितीच आहेत, पाण्यावरती थापलेल्या भाकऱ्या मिळतात आपल्याकडे. आणि आज स्वतःहून शेफ उमा आपली कोळंबी तलताना दिसते बघा. तलण्याचा डिपार्टमेंट पहिला उमाकडे होता, पण जेव्हापासून ताई लोक येतात आपल्याला मदत करायला तेव्हापासून उमा मॅनेजर झाली ना. लास्ट व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होता, पण आज इनिशिएटिव्ह घेताना दिसते बघा. मदत करतात आम्ही एकमेकांना. कोळंबी तलताना दिसते बघा. हां म्हणजे एक जण एकामध्ये बिझी असली की दुसरीला मदत करते बघा. मस्त एकदम. हां प्रणित फक्त व्हिडिओ बनवत असते आणि बडबड करत असते. चला तर कोळंबी झाली, भाकरी झाली, सर्व काही झालं. आता आपण चिकन या डब्यामध्ये टाकणार आहोत. हे बघा कसा चिकन मिळतंय तुम्हाला गरम गरम. सर्व काही घेतलंय आपण आणि उमा मॅडम येतात आता आपल्याला स्टेशनपर्यंत ड्रॉप करायला. म्हणजे ही डिलिव्हरी घेऊन आपण ट्रेननी जाणार आहोत. हे बघा कारण आपल्याला स्कूटी लागते ना, बाकीच्या डिलिव्हरीज पण आहेत आपल्या आर्टिस्ट विलेजमधल्या बाजूलाच आहे तिकडच्या, त्या डिलिव्हरी करण्यासाठी स्कूटी ठेवून जाणार. आणि आपला जो डिलिव्हरी बॉय आहे प्रीतम मित्र तो आला नाही, मुंबईला गेला आहे काही कारणामुळे. तर मला लवकरात लवकर जाऊन पनवेलला यावं लागेल. चल अनया, अनया पण आली बघा डान्स कास्टवरनं.
चला तर बरेच वर्षांनी पोहोचलोय पनवेल स्टेशनला आणि ट्रेन मधनं बघा गर्दी बघा कसली आहे. आता आपला मित्र आहे जो डिलिव्हरी घेण्यासाठी येणार आहे, त्यांनी अलाव केला तर त्याचा पण व्हिडिओ बनवूया आपण. तर या बाजूला शुभम पाटील पनवेलवरनं धन्यवाद मित्र ऑर्डर देण्यासाठी. आणि शुभमचा पण चॅनल आहे, काय चॅनलचं नाव? शुभ पाटील ब्लॉग्स. शुभ पाटील ब्लॉग्स काय असतात व्हिडिओ? ट्रॅव्हलचे वगैरे ना? हा ओके ओके. तर नक्की आपल्या मित्राच्या चॅनलला भेट द्या शुभ पाटील ब्लॉग्स, आणि आवडलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. सांग नक्की कशी लागली ती चव. चालेल चालेल. थँक्यू. चला तर मंडळी पनवेलवरनं आपण चिकन डिलिव्हर करून आलो, आणि इकडे आल्या आल्या आपल्याला माहिती पडलं आपला जो डिलिव्हरी बॉय आहे तो पण मुंबईला गेला आहे, म्हणून इकडच्या लोकल डिलिव्हरीज पण आपल्यालाच कराव्या लागल्या. पण आपला मित्र आहे प्रथमेश, जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला मेगा प्राईज म्हणून फर्निश घर देणार आहे. तर दर रविवारी तो गिव्ह अवे प्राईज देत असतो, या रविवारीही आपण त्याने गिव्ह अवे प्राईज काढला आहे आणि तोच घेऊन गेला आहे. या रविवारचा विनर कोण आहे ते तुम्ही बघा. आल्यावरती म्हणजे ट्रॉम्बे फेस्टिवल येणार आहे आणि ट्रॉम्बे फेस्टिवलला तो 1 तोला सोना देणार आहे, तर त्याबद्दलही तुम्हाला माहिती देतो. तर आता तुम्ही ऑनेस्टचा जो या वीकचा गिव्ह अवे विनर आहे त्याला भेटून या, मग नंतर तुम्हाला माहिती देतो. नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत वाळगावमध्ये. निकिता निर्गुण घरत या जिंकलेल्या आहेत वीक 9 गिव्ह अवे, आणि त्यांना भेटत आहे गोल्ड. हे बघा, हे जे गोल्ड आहे ते त्यांना भेटत आहे. जर तुम्हालाही इच्छा असेल दर रविवारी सोन्याचा कॉईन जिंकण्याची किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला मेगा प्राईज जिंकण्याची म्हणजे फर्निश घर जिंकण्याची, आणि ट्रॉम्बे फेस्टिवलमध्ये जो 31 तारखेपासून 4 तारखेपर्यंत होणार आहे त्याच्यामध्ये 1 तोला सोना जिंकण्याची, तर नक्की हा ॲप डाउनलोड करा ऑनेस्ट ॲप. त्याच्यामध्ये तुमचा फोन नंबर रजिस्टर करून 499 रुपये भरून तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. आणि जर तुम्ही ट्रॉम्बे फेस्टिवलमध्ये जात आहे तर पहिल्या 3 दिवस आपण 1-1 ग्राम सोना देणार आहोत, चौथ्या दिवशी आपण 2 ग्राम देणार आहोत, आणि 5व्या दिवशी आपण 5 ग्राम सोना देणार आहे. म्हणजे टोटल 5 दिवसामध्ये 1 तोला सोना देणार आहोत. म्हणजे ऑनेस्ट ॲपवाल्यांचा तिथे स्टॉल असणार आहे ट्रॉम्बे फेस्टिवलमध्ये, तर तिकडे जाऊन पण तुम्ही एनरोल करू शकता, पार्टिसिपेट करू शकता, किंवा ऑनलाईन पण रजिस्टर करू शकता. तर नक्की या संधीचा फायदा घ्या. आता जास्त रविवार उरलेले नाही, 19 फेब्रुवारीला हा मेगा प्राईज आम्ही डिक्लेअर करणार आहोत लाईव्ह जाऊन. तर नक्की हा ॲप डाउनलोड करा ऑनेस्ट ॲप. चला आलोय आता आपण अरमानच्या घरी, आणि इकडे बघा अरमान कसा आहे जेव. हा, आणि निलूफर आणि सभा पण आहेत इकडे, ज्यांच्यासोबत आपण भरपूर इकडे गेलो जेवायला. काय सांगणार? अमेझिंग. बोलो मराठी. खूप चांगलं. खूप चांगलं. हा, सगळ्यांना चव आवडली. सगळ्यांनी नक्की ट्राय करा. सगळ्यांनी नक्की ट्राय करा. हो, मी फक्त नॉनव्हेज मध्ये मच्छी खाते आणि पण प्रणीतच्या हॉटेल मधली. अरे बापरे, कशी लागली? मस्त ना? थँक्यू थँक्यू. काका तुम्ही काय बोलणार? अरे एकदम टेस्ट अवर्णनीय, मस्त मजा आली. आवडली ना? चिकन सुका कसा लागला अरमान? तुला रेकमेंड केला होता मी. म्हणजे चटपटीत म्हणजे का की ज्या हळदीमध्ये जशी चव असते ना तसा देण्याचा प्रयत्न करते. हा, एकदा तरी खावं. चालेल चालेल. आणि कसं हो, मासली नेहमी ताजी म्हणलं. हा, आणि हे सर आपले बिझी आहेत खाण्यामध्ये, बिलकुल लक्ष देत नाही बघा आमच्याकडे. सांगायची गरज नाही, आवडलंय तुम्हाला. थँक्यू. जेवण आहे, कंट्रोल नाही. जेवा जेवा. चालेल चालेल. चला थँक्यू. हो, खाणार नाही तोपर्यंत कळणार नाही. अरे वा, चला जेव. चला तर मंडळी, काल रात्री आपण व्हिडिओ संपवायला विसरून गेलो, आणि आता एडिटिंग संपल्यानंतर मी हा व्हिडिओ संपवतोय. पण जेव्हापासून मी अरमानच्या फॅमिलीचा एडिटिंग करायला सुरुवात केली, म्हणजे एडिटिंग करताना माझ्या चेहऱ्यावरती जी स्माईल होती ना ऑटोमॅटिक, जी म्हणजे आपण मेहनत वगैरे करत असतो आणि ज्या मेहनतीचा फल मिळत असते रिव्ह्यू मध्ये किंवा कशा कशामध्ये,
तोच फिलिंग म्हणजे आतमध्ये येत होता. म्हणजे आता सकाळपासून आपण मासली आणायला जातो, त्याच्यानंतर ज्या आपल्या उमा आहेत, आई आहेत, ज्या सर्व मेहनत करतायत, त्याचाच फल कुठे ना कुठे आपल्याला मिळत असेल. तर तुम्ही येताय जवळपास मध्ये तर नक्की ट्राय करा. नेहमी आपल्याकडे मासली फ्रेश असते आणि सर्व काही घरगुती आणि आपल्या कोळी लोकांच्या ज्या हळदीमधला जो जवळा असू द्या किंवा आमटाला चव असू द्या, तशाच प्रकारची चव आपण आपल्या कोळी किचनमधनं देण्याचा प्रयत्न करतोय. तर नक्की दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमची थाली बुक करू शकता. आणि जवळ असाल जर बेलापूर मध्ये असाल तर फ्री होम डिलिव्हरी मध्ये देतो. आणि जर बाहेर लांबून कुठनं मागवतात तरी पण आपण त्या थोडेफार चार्जेस घेऊन तुमच्या घरापर्यंत पोहोचवत असतो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा. टिल देन टेक केअर, बाय बाय.